अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी वरती बातम्या सुपरफास्ट. पंकजा मुंडेंचा यंदाचा दसरा मेळावा होणार ऑनलाईन. दरवर्षी भगवान बाबाच्या जन्मगावी म्हणजेच सावरगाव घाट येथे घेण्यात येणारा पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा कोरोनामुळे सावरगाव येथे न होता ऑनलाईन होणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. कोरोनाचे संकट उभं असल्याने यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार आहे. एवढ्या लोकांना संकटात टाकणं योग्य नाही. दसऱ्याची परंपरा सुरू राहील, मात्र भगवान बाबांच्या भक्तांनी गडावर न येता आपल्या गावी सीमोल्लंघन करावं असं आवाहन मुंडेंनी केलंय. सीबीआयचा वापर राजकीय कामासाठी होतो का? अनिल देशमुख. महाराष्ट्र शासनाने सीबीआयला महाराष्ट्रमध्ये येऊन चौकशी करण्याचा अधिकार होता. काल गृह खात्याने निर्णय घेतला की महाराष्ट्राच्या पूर्व परवानगीशिवाय सीबीआय महाराष्ट्रामध्ये चौकशी करू शकणार नाही. अशा पद्धतीचा आदेश काल गृह विभागाने काढला. यामुळे आता सीबीआयला एखाद्या प्रकरणामध्ये चौकशी करायची असेल तर त्यांना महाराष्ट्र शासनाची परवानगी घ्यावी लागेल. जोपर्यंत महाराष्ट्र शासन परवानगी देत नाही तोपर्यंत सीबीआय चौकशी करू शकत नाही. दिल्ली पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट सेक्शन 6 नुसार आधी परवानगी होती, मात्र आता आदेश काढल्यामुळे चौकशी करू शकणार नाही. सीबीआय ही प्रोफेशनल काम करणारी संस्था आहे, पण सीबीआयचा वापर राजकीय कामासाठी होतो का अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली. टीआरपी घोटाळ्यासाठी तपास मुंबई पोलीस करत आहेत, तशाच प्रकारचा तपास उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये सीबीआय करत आहे. दबावामुळे निर्माण करून पुढे मागं हा तपास सीबीआयकडे जाऊ शकतो. मुंबई पोलिसांचा नावलौकिक असताना राजकीय दबावापोटी अनेक प्रकरणं सीबीआयकडे देण्यात आली, त्यामुळे पुढील काळात असा प्रकार महाराष्ट्रात घडणार नाही. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा, अन्यथा तुमच्या पंचनाम्याची होळी करू, पंकजा मुंडे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आज दौऱ्यावर असून यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा, अन्यथा तुमच्या पंचनाम्याची होळी करू असा इशारा यावेळी सरकारला दिलाय. तसेच सरकारने पंचनामे वगैरे न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत केली पाहिजे. आज विरोधी पक्षातील खासदार प्रीतम मुंडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर सरकारमधील मंत्र्यांना जाग आली आहे. तर राज्यात शरद पवार हे घराबाहेर पडल्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळ हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहे. तर ज्या भागात मी 2 दिवसांपासून दौरा केलाय त्या भागात सरकारमधील मंत्री पोहोचलेच नाहीत अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संगमनेर अर्ध जलसमाधी आंदोलन. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे मल्हार सेनेच्या वतीने आज धनगर समाजाच्या वतीने येथील भवानी माता बंधारा पात्रात ST आरक्षण मिळवण्यासाठी अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरक्षण आमच्या हक्काचं, कुणाही कुणाच्या बापाचं, एलकोट एलकोट, जय मल्हार असा जयघोष करत घोषणाबाजी केली आहे. राज्य सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या प्रसंगी श्रीरामपूर पोलीस अधीक्षक कार्यालयाचा अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, संगमनेर पोलीस निरीक्षक अभय परमार व अन्य पदाधिकारी पोलीस फाट्यासह रेस्क्यू टीम घटनास्थळी कोणताही अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी पोलीस खात्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. कृषी मंत्री असूनही पालकमंत्र्यांनी केले जिल्ह्याकडे दुर्लक्ष. मदार निरंजन डावखरे यांची टीका. वाडा तालुका हा भाताचे कोठार आहे, मात्र मुसळधार पावसामुळे 85% भात पीक उद्ध्वस्त झाले आहे. अशा परिस्थितीत पालघर जिल्ह्याचे
पालकमंत्री असलेले कृषी मंत्री जिल्ह्याकडे फिरकलेही नाहीत. पालकमंत्र्याबरोबरच महाविकास आघाडी सरकारकडून पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे होणारे दुर्लक्ष दुर्दैवी आहे, अशी टीका भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज केली. शेतात भात कापणीची कामे सुरू असतानाच पडलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भात पीक हिरावले गेले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्याबरोबरच नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार निरंजन डावखरे यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी भाजप नेते बाबाजी कोठाळे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्याबरोबर भाजपचे पदाधिकारी, कृषी व महसूल विभागाचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आमदार निरंजन डावखरे यांनी वाडा तालुक्यातील गातेज, विक्रमगड तालुक्यातील ओंदे व शीळ आणि पालघर जिल्ह्यातील चहाडे येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या ठिकाणचे संपूर्ण भातपीक भिजून वाया गेले असल्याचे आढळले. वाडा तालुक्यात हा भाताचे कोठार मानला जातो. प्रामुख्याने भात शेतीवरच शेतकऱ्यांचे सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू असतो. अशा परिस्थितीत यंदाही पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले होते, आता पुन्हाही अस्माने आल्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. याकडे आमदार डावखरे यांनी सरकारी यंत्रणेचे लक्ष वेधले, तसेच लवकरात लवकर पंचनामे आउटपुट व जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवण्याची सूचना केली. बारा वर्षापूर्वी मी जात्यात होतो, तीस मूठ आता, खडसेंवर प्रकाश शेंडगे. भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 12 वर्षापूर्वी ही वेळ माझ्यावर आली होती, तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, आज मी जात्यात आहे, पुढची मूठ जात्यात तुमची असेल. आणि ती वेळ आता खडसे यांच्यावर आली असून अनेक बहुजन नेत्यांवर भाजपने अन्याय केला असल्याचा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं. भाजप वाढवण्यासाठी तळागाळात आम्ही काम केलं, तेव्हा भाजपने ही माझं तिकीट कापलं होतं. तीच वेळ एकनाथ खडसे यांच्यावर भाजपने आणली आहे, त्यांचं तिकीट भाजपने कापलं. यावर प्रकाश शेंडगे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. मी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या घातपाताच्या चौकशीची मागणी केली होती, म्हणून मला पक्ष सोडण्यास भाग पाडले. आता एकनाथ खडसेंवरही तीच वेळ आणली, असा गंभीर आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत मी काम केले, मुंडेंसोबत ओबीसी समाजाचे अनेक नेते होते, एकनाथ खडसे सुद्धा त्यापैकीच एक आहेत. गोपीनाथ मुंडेंचा जेव्हा अपघात झाला तेव्हा त्यांच्या मृत्यूची चौकशी CBI मार्फत व्हावी अशी मागणी केली होती. माझ्या या मागणीमुळेच मला पक्ष सोडावा लागला, तसेच माझं तिकीट कापण्यात आलं. आता तीच वेळ खडसेंवर आली आहे, असं प्रकाश शेंडगे म्हणाले. अभिनेत्री सविता मालपेकर यांनी घेतली शरद पवार यांची भेट. अभिनेत्री सविता मालपेकर व नाट्य परिषदेचे सदस्य यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. नाट्य परिषदेविषयी तिथे चालणाऱ्या कामकाजाविषयी तक्रार करण्यासाठी भेट घेण्यात आली, तसेच लवकरात लवकर त्यावर मार्ग काढू असे शरद पवार यांनी आश्वासन दिले. विश्व हिंदू परिषदेचे 24 ऑक्टोबर रोजी जनआंदोलन. आज विश्व हिंदू परिषदेने पत्रकार परिषद मंदिर चालू करण्याबाबत काही प्रश्न उभे केले. जसे की राज्यात मद्याची दुकानं सुरू झाली, ट्रेन हळूहळू सुरू होत आहेत, रस्त्यावर मोठी गर्दी दिसते, त्यांनी प्रादुर्भाव पसरणार नाही आणि मंदिर सुरू केल्याने होईल असे सरकारला वाटत असल्यामुळे त्यामुळे विश्व हिंदू परिषदेतर्फे 24 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रव्यापी जनआंदोलन करण्यात येईल, तसेच सरकारला मंदिर सुरू करण्यासाठी भाग पाडणार असा इशारा विश्व हिंदू परिषदेतर्फे देण्यात आला. पुढे सवाल केला आहे की कोणत्याही राज्यात आता मंदिर बंद नाहीत, मग महाराष्ट्रात बंद का ठेवण्यात आली आहे? तसेच राज्यातील सर्व काही सुरू केले तर रेल्वे, जिम, पब, मॉल, मद्य केंद्रे ज्या ठिकाणी शांतता असते असे धार्मिक स्थळ का बंद ठेवावी? बिअर बार आणि अन्य ठिकाणी जी चालू केली आहेत तेथे सिस्टीम आणि नियम पाळणार का? तसेच मंदिराच्या आधारावर ज्यांची उपजीविका आहे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. सरकारला आमचा इशारा आहे, जर मंदिर चालू केले नाही तर टाळे फोडू आणि आंदोलन करू. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन,
साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.